प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। कोरोनामुळे यंदा शासनाच्या सूचनेनुसार घरोघरी जाऊन रीडिंग न घेता महावितरणाने ग्राहकांना मार्च ते जून पर्यंत सरासरी वीज बिल दिले। मात्र महावितरणाने दिलेले सरासरी बिल हे जास्त असल्याच्या तक्रारी करत अनेक ग्राहक गेल्या वर्षापासून वीज बिल भरण्याकडे पाठ फिरवत आहे, ज्यामुळे जिल्ह्यासह 750 कोटींच्या घरात थकबाकी पोहोचली आहे। या वसुलीसाठी महावितरणातर्फे थकबाकीदारांच्या विरोधात कारवाई मोहीम सुरू आहे। घरगुती ग्राहकांच्या औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकीचा आकडा वाढला आहे। येत्या 3 दिवसात जळगाव परिमंडळातील सर्व लहान मोठ्या औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांकडून 100% वीज बिल वसूल करण्याचा प्रयत्न व जे थकबाकीदार वीज भरणार नाही अशा ग्राहकांचा थेट वीज पुरवठा खंडित करा असे आदेश महावितरणाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी जळगावातील मुख्य कार्यालयातील बैठकीत दिले। तसेच दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुद्धा सूचना या बैठकीत देण्यात आल्या। जळगावहून गौरी सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज, मराठी।